आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण ऑफिस डब्यासाठी श्रावणी घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवतो आहे. तर या आहे श्रावणी घेवड्याच्या शेंगा. दोन्ही साईडच्या शिरा काढून घ्यायच्या, तरच ही भाजी छान अशी शिजली जाते आणि चवीलाही उत्कृष्ट लागते. या पद्धतीने शेंगा तोडताना मध्ये या ज्या शिरा येतात त्या काढून घ्यायच्या. सगळ्यात शेंगा आपण या पद्धतीने सोलून घेऊयात आणि सोलून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी पाणी घालून ठेवते. तोपर्यंत आपण वाटण करतो आहे. तर आता माझ्याकडे एक सुकं वाटण आहे, हे 2 चमचे मी घालणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर या सुक्या वाटणामध्ये आहे सुकं खोबरं, सुक्या लाल मिरच्या आणि भरपूर लसूण. आपण हे वाटण करून ठेवलेलं आहे, चांगलं भाजून वाटण करून ठेवलं. तर चला फ्रीजमधला खजिना काढूयात. प्लास्टिकच्या डब्यामध्ये मिरचीचे देठं काढून या पद्धतीने स्टोअर करून ठेवते. त्याच्यातील एक मिरची मी घेतली, इथे आहे कोथिंबीर, ती देखील या पद्धतीने तुम्ही बघू शकताय. कोथिंबीरीचे दांडे देठाची साईड आणि पाल्याची साईड शेंड्याची साईड मी वेगळ्या वेगळ्या करून ठेवल्या आहे. जेव्हा आपण वाटण करतो त्यावेळेस जे दांडे असतात ते वाटणामध्ये मस्त धुवून घालायचे आणि ही कोळी कोथिंबीर आपण फोडणीमध्ये आणि ज्यावेळेस भाजी तयार होते त्यावेळेस वरून घालतो. थोडेसे भाजलेले शेंगदाणे देखील घातलेले आहेत आणि पहिल्यांदा पाणी न घालताच वाटण फिरवून घेतलं म्हणजे चांगलं बारीक होतं. थोडंसं पाणी घातलं आणि मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर चला गॅसकडे वळूयात. गॅसवरती स्टीलची कढई ठेवली आहे. गॅस मोठा होता, मी लगेचच बारीक करून घेतला आहे. 2 चमचे तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं फुललं, त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे भरपूर. वाटण घालायचं, वाटण घातलं की पावडर मसाले घालायचे. त्याच्यामध्ये 1 छोटा 1/2 चमचा हळद, 2 छोटे चमचे धना पावडर घातली. धना पावडर या भाजीला थोडी जास्त घालायची. 1 छोटा चमचा लाल तिखट आणि 1/2 छोटा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे, तो तुम्ही भाजीनंतर देखील घालू शकता शिजल्यानंतर. तर वाटण थोडंसं सुकं वाटतंय म्हणून मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून भांडं भिसळून या वाटणामध्ये घातलं आणि झाकण ठेवून चांगलं तेल चुटेपर्यंत परतून घेतलं. तर वाटण चांगलं परतलं आहे. मी याच्यामध्ये 1 कपभर पाणी घातलं आहे. आता पाणी याच्यासाठी, कारण या ज्या शेंगा आहेत आपल्या घेवड्याच्या त्या शिजण्यासाठी आपल्याला चांगली रसरशीत अशी लपथपीत भाजी करायची आहे. तर मस्त शेंगा घालून घेतल्या, भाजीपुरतं मीठ घालून घ्यायचं. भाजी एकदा मिक्स करायची मीठ घातल्यानंतर आणि मोठ्या गॅसवरती या भाजीला छान अशी उकळी आणायची आहे. उकळी येईल त्यावेळेस लक्ष ठेवायचं आहे, कारण भाजी उतू जाऊ शकते. शेंगदाणे घातलेले असतील तर तो रस्सा उतू जातो. तर तुम्ही बघू शकता मोठ्या गॅसवरती छान अशी उकळी भाजीला आली आहे. गॅस मी बारीक केला आहे आता आणि याच्यावरती ठेवती झाकण. आता डायरेक्ट 5 मिनिटानंतरच मी या भाजीला खोललेलं आहे. तर 5-6 मिनिटात मस्त अशा शेंगा शिजलेल्या आहेत. पाणी थोडंसं जास्त दिसतंय म्हणून आता मी मोठा गॅस केला मिनिटभर आणि मस्त अशी आपली लपथपीत रशीली भाजी तयार झालेली आहे. तर चला भरपूर कोथिंबीर आता आपण घालूयात. कोळी कोळी कोथिंबीर वरून घालायची आणि जे दांडे असतात ते वाटणामध्ये घालायचे. भाजी अतिशय छान लागते. गॅस बंद केला आणि भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची, जेणेकरून जी वरून घातलेली कोथिंबीर काळी पडू नये आणि चवीला भाजी देखील खूप छान लागते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद.